रात्री वेळ रोजची 8:30-10 होती कालच्या कीर्तनाचा दुसरा दिवस आहे, पण आजपासून सप्त्याचा आपल्या कीर्तनाचा टाइम थोडा बदल झालेला आहे, चेंज झालेला आहे. आजपासून सर्व कीर्तन हे 8 ते 10 या वेळेमध्ये होती. आजचं कीर्तन 8 ते 10 आहे. 8 सुरू झालं, बरोबर 10:05 मी माझ्या गाडीमध्ये बसलेलं असेल, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, बरोबर 10 संपणार टाइम इज म्हणे मला माहिती. अभंग सर्वांच्या पाठांतरातला परिचय नेहमी भजनामध्ये गाणार सर्वांच्या पाठांतरातला, जेवढ्यांच्या गळ्यात माळ आहे तेवढ्यांच्या हा अभंग बऱ्याच जणांच्या पाठ आहे, आणि जेवढ्यांच्या गळ्यात माळ असून हा अभंग पाठ नाही असं समजायचं हे चुकून मालकरी झालेलं आहे. असं समजायचं हे डुप्लिकेट तर मालकरी नसेल, म्हणजे सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. पण नेमकं गंमत अशी होती, हा अभंग स्वपा घेतला की लोकांना वाटत महाराज हाल काय, लोक अभंगावरून महाराजाची किंमत कळत. पण हे तुकोबरायचे अक्षर आहेत, कुठलं अक्षर भारी कुठलं अक्षर हलका असं नाही. तुकोबराय म्हणतात हे अक्षर साधे समजू नका, ह्या प्रत्येक अक्षरामध्ये माझा पांडुरंग दडलेला आहे. एका एका अक्षरात आहे माझा आपल्या जीवनातील क्रांती प्रगट केली. खर तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की महाराज क्रांती कशाला म्हणतात, जे कोणाला करता येत नाही ते करून दाखवायचं आणि केलेलं सर्वांच्या उपयोगाला पडणं याला क्रांती म्हणतात. ती क्रांती आमच्या माऊली ज्ञानोबरायने 750 वर्षांपूर्वी केली. टाळकरी जर सोडली, दोन्ही लाईनची टाळकरी सोडली आणि खाली बसलेले माझ्या 2-4 लाटे मामाशिवाय किंवा मदर 2-3 माणसं सोडली तर एकाही माणसाला माहित नाही की मी कोणत्या जातीचा आहे म्हणून. आहे का कोणाला माहिती? तुम्ही असं असं करा ना, कर्ज आहे का तुमच्यात? घाबरू नका, ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. लोक त्यांना आत्ताशी का आधार देणार महाराज भेटला वाटतं, नाही तर आधारच महत्वाचा आहे बघा. तुम्हाला सांगतो एकाही माणसाला मी कोणत्या जातीचा आहे माहित नाही. अहो मला सुद्धा माहित नाही तुम्ही कोणत्या जातीचे, बरोबर आहे का नाही? आज 18 पगड़ा जाती धर्मापैकी सर्व मुलं कीर्तन करतात. यारे यारे लहान थोर आपण म्हणू शकतो. ही क्रांती 750 वर्षांपूर्वी जर कोणी केली असेल तर ती क्रांती माझ्या विश्व माऊली ज्ञानोबर आहे. सामर्थ्य या युगामध्ये
तुकोबाराय म्हणतात नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती। या नरदेहामध्ये आल्यानंतर माणसानं ठरवलं आपल्याला देव होऊ शकतो, देव व्हायचं तर माणूस देव होऊ शकतो। साध गुजरात राज्य आपल्या भारत देशामध्ये, गुजरात राज्यामध्ये एक माणूस चहा विकण्याचं काम करीत होतो। गुजरात राज्यामध्ये एक सर्वसामान्य माणूस चहा विकण्याचं काम करत होता। एखाद्या व्यक्तीला चहा पिण्याची इच्छा होत होती आणि मग त्या व्यक्तीला चहा दिला जायचा आणि त्या येणाऱ्या पैशातून त्या व्यक्तीचं घर चालत होत। एक सर्वसामान्य चहा विकणारा माणूस आणि त्या चहा विकणाऱ्या माणसानं ठरवलं, मला एक दिवस या भारत देशाचा काकडीरा, तुम्ही बोला नाही तर तुमच्याकडून मी फाशी घेणार, तुम्हाला सांगा मातीला आले नाही तुम्ही बसून। त्या माणसाने ठरवलं मला एक दिवस या भारत देशाचा कोण व्हायचंय, पंतप्रधान। आज जे पंतप्रधान आहे ते पहिल्यांदा काय विकत होते, म्हणजे तुम्ही असं समजा ना चहा विकलं म्हणजे पंतप्रधान होते, सगळे चहाचे टक्कर टाकते फाट्यात। मला माझा मुद्दा क्लिअर करून द्यायचाय, एक सर्वसामान्य माणसानं ठरवलं की आपल्याला पंतप्रधान व्हायचंय, फक्त ठरवलं पाहिजे। अरे आज विज्ञानानं ठरवलंय, आज माणूस एवढा पुढे गेलाय, आज माणूस चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, समृद्धी महामार्ग तयार झालेलाय, एवढं विज्ञान पुढे गेलंय। आता अमेरिकेमध्ये एक आंघोळ करायचं मशीन आलंय, कशाचं मशीन आलंय, आंघोळ करायचं मशीन आलंय। मी युट्यूबला पाहिलं म्हणून सांगतो तुम्हाला, आता पुढच्या या वर्षी नाही येणार आपल्या सप्ताहामध्ये, पुढल्या वर्षी आपल्या सप्ताहामध्ये सप्ताह कमिटीचं नियोजन चालू आहे, व्यवहार करेल आंघोळ करण्यासाठी आंघोळीचं मशीन आणायचं। काय नाही मग आम्ही पन्नास एक हजार रुपये येत, मग काय करायचं आंघोळीचं मशीन आपल्या काकडे हिऱ्यात आणायचं आणि मग आंघोळ करायची। आता भाजपा उशीर झाला, लगेच आवाज दिला उगले महाराजाने, ओ आहो चला वार करी, कोणी 9 वाजता उठले, कोणी 9:30 वाजता उठले, मग आता आवराचं पटकन आता भजन सुरुवात झालंय, मग आता आंघोळ तर करायची। आंघोळीचं काय आपल्याकडं, आंघोळीचं काय आपल्याकडं, मग असं पोरं बोलत होतो माणसं बोल ना तो शहरी, आंघोळीचं काय आपल्याकडं मशीन। लगेच कृष्ण महाराज ओच्याला की लगेच काय, लगेच त्या मशीनी द्यायचं टाप, मशीनी टाकलं कृष्ण महाराजाला की बटन एकूण दाबायचं, एकूण बटन दाबलं की मशीन अशी कृष्ण महाराजाला उभी करणार, कुठं मशीनी मध्ये आत वरून पाणी पडणार डोक्यो आणि असे दोन हात येणार आणि हाताने लगेच कृष्ण महाराजांचं लगेच गाद चोळणार, लगेच असं असं करणार, लगेच मशीन असं हात खळू खळू हळू खाली जाणार आणि इथं येणार आणि लाईट जाणार, इथं आल्याला गेलं काय होईल, आम्ही वय कोणत आंघोळ करायचं मशीन आलं। किती विज्ञान पुढे गेले, अहो शिर्डी संस्थानला तुम्ही जा, शेगाव संस्थानला जा, चपात्या करायचं मशीन आलेलं, एवढ्या लोकांना पण चपात्या बनेल, चपात्या करायचं मशीन आहे। आता ते मशीन आपल्या शिरस मार्गाला मोठा नारळी सप्ताह आहे, आता गडाचा आता ते दहानाचं प्लॅन चालू, काय करायचं, भूक लागली की लाटे महाराजाला उचलायचं मशीनीत टाकायचं, एकूण बटन खाय पलकून ढेकर देऊनच व्हायला आलं, आणि एखादा जर चांगला टप्पू असला ना दुहेरी हाडाचा बटन कवर दाबून धरायचं म्हणजे फुकरच बाहेर आलं पाहिजे, एवढं विज्ञान असत। माणूस चंद्रावर गेलाय, मंगळावर गेलाय, अहो गर्भात मुलगा एक मुलगी विज्ञान सांगते, याच आणखीन किती विज्ञान पुढे जायला पाहिजे, हृदयाचे ठोके किती पडतात विज्ञान सांगते, शरीरामध्ये ब्लड किती आहे हे आज आपल्याला विज्ञान सांगते, एवढं विज्ञान आज पुढे गेलो। पण तुकोबाराय म्हणतात एका ठिकाणी आणखीन विज्ञान पुढे गेलं नाही, तुकोबाराय म्हणतात मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई। तुकोबाराय म्हणतात आणखीन मरण ही अशी गोष्ट आहे कि तिथे मात्र विज्ञान आणखीन पुढे गेलं नाही। तुकोबाराय म्हणतात एकदा का यमाचा निरोप आला की सत्तेला पाहून यम घाबरत नाही, आणि सत्तेला पाहून जर यम घाबरत असतात तर या भारत देशातला पंतप्रधान गेला नसता। काही पंतप्रधान बॉडीगार्डने मारले, अंगरक्षकाने मारले, सत्तेला पाहून यम घाबरत नाही, दोन संपत्तीला म्हणजे पैशाला पाहून यम घाबरत नाही। खर तर यमाच्या गरीब माणसावर लय उपकार आहेत, यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही,
नाही इंद्रापासून उंद्रापर्यंत भ्रष्टाचार चालू आहे. वाळू खाय, मुरुण खाय, डबर खाय, सिमेंट खाय, शाळा खाय, गट्टू खाय, नाल्या खाय, अजून काही तर राहिले. साहेब हे कृष्ण म्हणाले महाराज संडास राहिले ना संडास सिस्टीम. माझं एक प्रामाणिक मत आहे बरं का सिद्धेश्वर महाराज, मी एक प्रामाणिक माणूस आहे हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. एमएससी बीएड माझं शिक्षण झालेलं आहे, मी प्रामाणिक आहे. माझं असं एक मत आहे, बाकीच्या कोणत्या का स्कीम खाय ना. बाकीच्या कोणत्या का स्कीम खाय ना, पण संडासच्या स्कीमला नव्हता हात लावायला पाहिजे. संपत्तीला पाहून येऊन घाबरत नाही. तीन, विद्वत्तेला पाहून येऊन घाबरत नाही. विद्वत्ता म्हणजे हुशार, चतुर, चाणाक्ष. पुण्यामध्ये एक बाई आहे, तिचं वजन आहे 650. खरंच साडे 600 किलो वजन, वजनाला कंटाळली म्हणून तिनं शेवटचा पर्याय निवडला. आता जागायचंच नाही म्हणले आपल्याला, म्हणून 10 मजल केली. आत्महत्या करायला जीव द्या, 10 मजल तिने उडी मारली. 10-20 लोकांनी लगेच उचलली, दवाखान्यात नेली. 15 दिवस आयुष्यमध्ये राहिली. 16 दिवशी शुद्धीर आली, डोळे उघडले, समोर नवरा बसलेला होता. विचारला मी कुठे आहे, नवऱ्याने सांगितलं दवाखान्यात. तिने सांगितलं मी मेले कस काय नाही. नवऱ्याने सांगितलं अगं तू 10 गेली होती, वरून तू उडी सुद्धा हल्ली, पण ज्यांच्या अंगावर उडी हल्ली तिथे गमेले. आता खालचे जगतील का मरते, 650 किलो म्हणलं खापकेचे खापके मरते का जगतील. विद्वत्तेला पाहून येऊन घाबरत नाही आणि सत्तेला पाहून येऊन घाबरत नाही. अहो एका व्यक्तीनं ब्रह्मदेवाकडे वरदान मागितलं. बघा माझ्याकडे भागवतामध्ये फार सुंदर वर्णन आलेलं आहे. म्हटले ब्रह्मदेवा मला मरण नकोय. ब्रह्मदेवाने सांगितलं हे सोडून काही आहे बघा. म्हणून त्याने ऑप्शन मागितलं, मला मरण स्त्रीकडून नको, पुरुषाकडून नको, नराकडून नको, मादीकडून नको, घरात नको, दारात नको, जमिनीवर नको, आकाशामध्ये नको, दिवसा नको, रात्री नको, शस्त्रा नको, आश्रम नको, अग्नीकडून नको, पाण्याकडून नको. ब्रह्मदेवाने सांगितलं तत असतो, तत असतो, तत असतो, तत असतो. ब्रह्मदेवाचे पी शेजारी बसले होते, चहा पेक्षा किटली गरम कळते ना तुम्हाला. ब्रह्मदेवाचे पी शेजारी बसले होते, म्हटले ओ देवा वरदान काय देत आहे, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, दारात नाही, स्त्रीकडून नाही, पुरुषाकडून नाही, नालाकडून नाही, मादीकडून नाही, तुम्ही मारता तरी कशा. ब्रह्मदेवाने सांगितलं याला फॉर्म भरू दे, बरोबर याचा निकाल लावतो, मशीनच हँग करून टाकतो. आता देव चतुर येते, चतुरात शिरोमणी गुणलावण्याची खानी, मुकुट सकळ मणी काळात नाही.
देव चतुर आहे. पहिलं वरदान होत नराकडून नको मादीकडून नको. देवानं नरसिंह अवतार घेतला. अर्ध शरीर सिंहाचं घेतलं, अर्ध शरीर पुरुषाचं घेतलं. अर्ध शरीर सिंहाचं, अर्ध शरीर नराचं घेतलं. पहिलं वरदान म्हणलं. दुसरं वरदान घरात नको, दारात नको, दरवाज्याच्या उंबरेमध्ये धरला. दिवसा नको, रात्री नको, ऐन सूर्यास्ताच्या वेळेला तिसऱ्या पर्वाला धरला. शस्त्राने नको, आसरा नको, नखानं टरटर फाडलं. विद्वत्तीला पाहून येऊन घाबरत नाही, सत्तेला पाहून येऊन घाबरत नाही, आणि संपत्तीला पाहून येऊन घाबरत नाही. खरं तर यमाचे गरीब माणसावर फार उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही. तुम्हाला सांगून यम आणखीन लाच घेत नाही, यम आणखीन रिश्वत घेत नाही. आपल्या बीड जिल्ह्याच्या भाषेत सांगू का, यम आणखीन टेबला खरून घेत नाही. चिरी मिरी ज्याला म्हणतो, यम आणखीन घेत नाही. यमाने जर पैसे घेतले असते तर अगोदर गरीब माणसं मिले असते, आणि तुमच्या गावात श्रीमंत माणसं तसे जिवंत राहिले असते. यमाचे उपकार येत आहो. श्रीमंत लोकांना यमाला कोरा चेक दिला असता, तो आमरटाक मी सही करतो. यमाचे उपकार आहेत. यम आणखी भ्रष्टाचार करीत नाही. सत्तेला, संपत्तीला आणि विद्वत्तेला पाहून यम घाबरत नाही. माझी भाषा नाही, श्री संत कबीर महाराजांची भाषा. कबीर महाराज म्हणतात, सासरुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा ही सजिन तुला खई पाद तकर ले, तुला करे रखवाली, तुला खई पाद तकर ले, तुला करे रखवाली. पुढे काय उड जाएगा एक दिन पंची, रहे का पिंजरा खाली, ओए भाडे में केले. जिंदगी एक किरा एक घर है, एक ना एक दिन बदल पडेगा. मौत जी को आवाज देवी, तरसी बाहर चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. एकदा सूर्य उगवला, हळूहळू हळूहळू मावळतीला जाणार. ढल जाएगा, ढल जाएगा. सांगितलं तो अमृत्य लोकातला पाहुणा आलेला आहे. आपण पाहुण्याच्या गावाला गेल्यावर किती दिवस राहतो? मी निघून जाईन बरं का. आपण पाहुण्याच्या गावाला गेल्यानंतर किती दिवस राहतो? जास्तीत जास्त 5 दिवस. एक दिवस वाढील होतो, 4 असतील म्हणून 5 दिवस जास्तीत जास्त. पण 5 दिवसाचं आपलं कार्य झालं की आपण आपल्या गावाला. तसं त्या लेखकांना सांगितलंय, आपलं आयुष्य 4 दिवसाचे आपण या मृत्यू लोकांचे पाहू. तू यहा मुसाफिर है, बेकरार पानी है, 4 दिन की तेरी महिमा तेरी जिंदगानी है. 4 दिवसाचं आयुष्य. म्हणून त्या लेखकांना सांगितलं, प्रत्येक पाऊल टाकताना अगोदर विचार करायचा. आधी सोचिले, आधी सोचले, फिर भी ये कर ले, मौका हाथ ना तेरे आएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. साधा तुकोबाराचे प्रमाणे, आज आम्ही हला पंजाब गेला.
बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला सगळे माणसं मरणार. एक म्हातारी म्हणली महाराज मी नाही मरणार. तू कुठले? मी म्हणले मी तळेगावची. तू कुठली असली तरी तू मरणार. जाणत प्रत्येकाला पण आज मी ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते जगद्गुरु श्री संत तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनातली क्रांती आज निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. सफल व्यापार. महाराज म्हणतात जन्म मृत्यूचा व्यापार आमचा सफल झाला. साधू संतांना यावंच लागते, राहावंच लागते, जावंच लागते हा विधी त्यांच्या जीवनामध्ये राहत नाही. माझ्याकडे बघा, संत मनाच्या मर्जीने येतात, वाट्यात तोपर्यंत राहतात आणि ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला संत निघून जातात. उदाहरण क्रमांक एक, पश्चिम बंगालमध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव स्वामी रामकृष्ण परमहंस. काल स्वामी विवेकानंदांची जयंती होती आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती होती. स्वामी विवेकानंदांचे ते गुरु होते. कोण? परमहंस. स्वामी रामकृष्ण परमहंस त्यांना भजन आवडायचे, भजे एवढे भजे आवडायचे की चालू प्रवचनातून उठायचे भजे खाऊन यायचे. खरं सांगायचं हॉटेलमधले भजे चांगले लागतील तर घरचे भजे चांगले लागतील. हॉटेलमधले भजे चांगले, घरचे भजे चांगले लागले. बऱ्याचशा महिला मंडळी बसल्यात तुम्हाला मी भजेची रेसिपी सांगतो. घरचे भजे चांगले लागत नाही तर हॉटेलमधले भजे नंबर एक लागतील, टेस्टेड लागतील, चवदार लागतील. काय त्याचं कारण आहे बघा, जागेचं असलं तर लगेच कळेल. आपल्या घरचे भजे चांगले लागत नाही कारण आपल्या घरचे भजे आंघोळ करून केलेले असतील. आपल्या घरचे भजे चांगले लागत नाहीत. कप चांगले लागत नाहीत, ते कसे केलेले असतील? आंघोळ करून केलेले असतील. आणि हॉटेल मधले फक्त भजे बनवणारा एकदा चांगला निघाला.
त्याच बनियन पाहायचं, त्याच्या अंगावर तो कपडा पाहायचा, त्याच खायचे का भजे, कोणाला आवडत चालू प्रवचनातून उठायचे ना भजे खाऊन यायचे. त्यांच्या पत्नीचं नाव शारदा देवी. शारदा देवीने सांगितलं, स्वामी मालक तुम्ही चालू प्रवचनातून उठताना भजे खाऊन येत काही चांगली गोष्ट नाही. वारकऱ्याला हे शोभत नाही, तुमच्यासारख्या महात्म्याला हे शोभत नाही. आणि बरोबर आहे, आमच्याकडे बघूनच हे लोक वागत असतात. आमच्यासारख्या महाराज मंडळीला वडापाव सुद्धा नीट खाता येत नाही. खाता येत एक दिवशी गेवर वडापावच खाऊ वाटला. लावली गाडी, आम्ही वडापाव बसलो गाडीत खात लगी एक मग म्हणजे आम्हाला थोडं आचारसंहितेने थोडं जावा लागत. त्यांनी सांगितलं, स्वामीजी तुम्हाला हे शोभत नाही. खरं खरं नाही शोभत. काय झालं, आपल्याच बीड जिल्ह्यामध्ये एक संत होऊन गेले, प्रातस्मरणीय सद्गुरू बंकट स्वामी महाराज. आपण ज्या चाली गातो ना सगळ्या, काकडा जो गातो ना आपण, हे सगळ्या चाली सुखदेव दादा ह्या बंकट स्वामी महाराजांच्या चाली. कोणाच्या चाली? बंकट स्वामी महाराजांच्या चाली. बोलू महाराज आणि पंडू महाराज त्या काळामध्ये बंकट स्वामी महाराजांचा काकडा चालायचा गुरुजी कुटुंब पंढरपूर मध्ये. तर तीन मजली इमारत त्यांचा काकडा ऐकायला गच्च भरायचे. कसा काकडा असं ते काय आपल्या गावातला काकडा असा आपल्या गावातले काकडे गावगावचे काकडे पाहतो साडेतीन लाची माईक वाले म्हणते दय उगले उठा माईक लावून द्या आम्हाला. लगेच लावलंच माईक. हे काय हॅलो म्हणितली चला भाऊसाहेबांना चला काकडा सुरू हालवलाय भाऊसाहेबांना चला. हे झोपलेले मालवण रे लोक तेवढे भाऊसाहेबांना पहिले लाकूड घेऊन दोन मुंडक्या घालायचे. एवढा खर खर आवाज असतो ना ज्यांना गाता येत ना त्यांनीच मस्त पैकी माईक लावायचा. इतक्या अंतरावर म्हणायचं ज्याला काही म्हणता येत नाही त्याला माईक माईक चालणार आणि इना घ्यायचा भालता बेकार. तुम्हाला नाही बरं का ते सुरुवातीला येणं घेत नाही का सुंदर घेतो मरण तू ऐक ना मला तू येणं कशाला घेतो गपचीप ऐकायचं. आपलं येणं कीर्तनाची सुरुवात जर चांगली झाली तर कीर्तन ही स्वरात होत असत. पण कुणीकडे यायचं आणि कुणीकडे आणायचं ते नसतायचं. मग पंढरपूर मध्ये काकडा चालायचा कोणाचा मोमन भाऊचा काकडा चालायचा. तर तीन म्हणजे इमारत गच्च भरायची काकडा आहे. आणि त्या काळातील बालगंधर्व जुन्या लोकांना ऐकून असतील त्यांचा काकडा ऐकायला समोर अशी जागा धरून बसायची. किती सुंदर काकडा होता असेल. योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी रामगणेश गडकरीने लिहिलं. आणि त्यांनी त्या नाटकामध्ये सिंधू नावाचं पात्र केलं. त्या बालगंधर्वाचे शिष्य बंकट स्वामी महाराजांकडे आले. सांगितलं महाराज आमच्या महाराजांनी सुंदर एक नाटक लिहिलंय, त्या नाटकाचा एक प्रयोग पाहायला पुण्यामध्ये चला. बंकट स्वामी महाराज म्हणले मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला येऊ शकत नाही. अहो म्हटले आमचे महाराज आमचे गुरुजी तुमच्या काकड्याला समोर जागा धरून बसतात. तुमच्या काकड्याला जर समोर जर जागा धरून बसत असतील तर आमच्या गुरुजीचं नाटक पाहिलं तुम्हाला काय अडचण काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळेला बंकट स्वामी महाराजांनी उत्तर दिलं, म्हटले बरोबर आहे पण मी जर आज तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला आलो तर माझ्या मागून येणारा वारकरी संप्रदाय तमाशा बघायला जाईल म्हणून मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला म्हणत. तसं सांगितलं स्वामी तुम्ही चालू प्रवचनातून
संपताना भजे खाऊन येतं काही चांगलं लक्षात नाही. हे जायबर मागे पर्षे जायबर हे जाय सर सतरंजवाले पर्षे तुझे स्वामी तुम्ही चालू प्रवचन तोडताना भजे खाऊन येतं काही चांगलं लक्षात नाही. माझ्याकडे बघा त्यांनी सांगितलं अगं वेडे मी माझं मरण माझी आवड हे भजामध्ये ठेवलेली आहे. ज्या दिवशी मला भजे आवडणार नाही त्याच्यानंतर दोन दिवसांना हा पठ्ठ्यातला या जगात दिसणार नाही. संत मनाच्या मर्जीने इथं सांगतोय. आणि एके दिवशी सुंदर भजे केले आणि पत्नीने आवाज दिला स्वामी भजे केले. त्यांनी सांगितलं आता मला भजे आवडत नाही. त्याच्यानंतर दोनच दिवसानंतर स्वामी रामकृष्ण परमहंस या मृत्यूलोकातून निघून गेले. संत मनाच्या मर्जीने येतात वाट्यांपर्यंत राहतात आणि ज्या वेळेला वाटतं त्याच वेळेला निघून जातात. त्यांची सरणी रझार झाला सफल व्यापार. व्यापार म्हणजे हा गावाचा तांदळाचा हरभऱ्याचा हा व्यापार नाही. व्यापार म्हणजे जन्म मरणाचा व्यापार. विठ्ठला तुकोबाराय सुद्धा या मृत्यू लोकांमध्ये येत नव्हते. जगद्गुरु तुका अवतारनामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. देवाने सांगितलं महाराजा का तर या लोकांचा उद्धार करा भजन करा. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं देवा मी जाईन पण चौकाच्या खांद्यावरती जाणार नाही ह्याला तुला यावं लागेल करार केला. असा करार कुठे होतो लग्नामध्ये होतो. तुमच्याकडे लग्न होते का यार बोला की राव. लग्न जर होत असेल तर डोळ्यासमोर प्रसंग लग्न लागलं जातं वाजंद्री गाणी वाज ते शेवटी वाट लावण्याच्या वेळेला बाबुल काय घर बेटी घर सर्वात शेवटी गाणं असतंय पाठवणीची घटिकाली गंगा यमुना शोडल. सर्वांच्या पायापडाला मुलगी सुरुवात करते. मारुतीच्या मंदिरासमोर पायापड हिरा जमा होतो इथेच. सगळ्यांच्या पायाला एक पडते पण एका व्यक्तीच्या पायानं पडतात गळ्यामध्ये पडते. मोठ्या मोठ्याने हंबरडा फटी रडायला सुरुवात करते. ती व्यक्ती म्हणजे कोण पुरीचा बाप. आतापर्यंत सगळे लोक रडतात मुलगी रडते हे काहीच न बोललंय. पण त्यावेळेला मुलीचा बाप रडतो हे जगातला सर्वात मोठा आश्चर्य आहे. म्हणून बापाला रडवण्याची ताकद या विश्वाच्या पाठीवर जर कोणाची असेल तर ती ताकद फक्त मुलीमध्ये. म्हणून मुलीला तरी कमी समजायचं नाही. छत्रपती शिवरायांची शिवजयंती आपण करतो. काल राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती आपण केली. जर तुम्हाला वाटत असेल भगतसिंह जन्माला यावे अगोदर विद्या देवी पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल प्रभू रामचंद्र जन्माला यावे अगोदर कौशल्य माता पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल श्री संत भगवान बाबा जन्माला यावे अगोदर कौतिका माता पाहिजे. आणि जर तुम्हाला वाटत असेल माझे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे तर प्रत्येकाच्या घरामध्ये अगोदर राष्ट्रमाता जिजाऊ. म्हणून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचं. मुलगी झाल्यावर नाराज व्हायचं नाही. आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली भाग्यवान आहेत की तुम्ही मुलीचे बाप आहेत. मुलगी का नाही तुम्ही तुम्हाला असं काय झालं नाही. त्यांचं असं म्हणणं पहिलं घासाला खडा लागला तो असं बाकी ते हसले कशामुळे नाही. आज आपल्या कीर्तनात ज्यांना ज्यांना मुली आहेत मुलींसाठी सर्वांनी एकदा जोरदार ज्यांना पोरी त्यांनीच वाजवली ज्यांना नेते जागा शकत गेले. अरे मुलगी घराची लक्ष्मी आने बाने शाने. बाप मेल्यावर सर्वात जास्त कोण रडत हो पोरी. माझ्याकडे बघा महिला मंडळ हो महिला मंडळी माझ्याकडे बघा की बाप मेल्यावर सर्वात जास्त कोण रडत मुलगी. फाट्यावरच उतरू दे फाट्यावर मेंढा लागले ना फाट्यावर उतरू दे. तिथं पोरगी उतरली
की विचार करत नाही 10-20 लोक इथं उभं राहिलेले आहेत, आपण इथून ओरडत गेलो कसं काय वाटत, तिथूनच वापस सुरू करते. अण्णा तुम्ही कसे गेले अण्णा, आता गावातल्या सोयरी की कोण मोडी नाही अण्णा, फाट्यावर गाडी मोकळी आली पण कोणाला बसलं नाही अण्णा, अण्णा कधी चप्पल एकच घेतली नाही ना त्या महाराजाची खाल्ली रे, अण्णा कधी बरोबर एकच घेतला नाही मंदिरातच बरोबर ठ्याला घेऊन आला नाही अण्णा, असं आठवू 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 कोण रडती कोण रडती पोरगी रडत पोरगे नाही रडत पोर एवढं रडत त्याला आठीता येत नाही पोरगी दम धरू धरू दम धरू धरू नाही पोरगी आली गेले किती करू मध्ये आता सखीची हिजिपका आली त्यांच्या मातीला जातो त्या मातीचा कलमा बघा आणि ज्यांना नुसते पोरच येत त्यांच अंत्यविधी फरक दिसत मुलगी म्हणून मुलगी झाल्यास नाराज व्हायचं नाही. राष्ट्रमाता जिजोबा सेवेंची जयंती आपण काल साजरी केली, अगोदर राष्ट्रमाता म्हणून शिवाजी महाराज आणि सगळ्यात जास्त मुलगी झाल्यावर याच नाराज होते. आपण भेटायला जाऊ दवाखान्यात कृष्ण महाराज, आपण भेटायला जायचं दवाखान्यात काय झालं तू कोण आहे ग, कोण आहे मुलगीचे ना, अरे हा छत्रपती शिवरायांची शिवजयंती आली तर पहिला आपण नमन राष्ट्रमाता जिजाऊ जिजाबाऊली जिजाबाऊली शिवाजी महाराज जन्माला येतील पण अगोदर प्रत्येकाच्या घरामध्ये राष्ट्रमाता पाहिजे. आता राष्ट्रमाताच राहिलेली तर शिवाजी महाराज कसे जन्माला येतील, अहो गर्भामध्ये छत्रपती शिवराय असताना डोहाळे विचारले राष्ट्रमाताची जोमाचा, काय तुम्हाला डोहाळे होतात, काही खावंसं वाटतं का, काही प्यावंसं वाटतं का, काही लिहावंसं वाटतं का. त्यावेळेला राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबाने सांगितलं आम्हाला काही खावंसं वाटत नाही, आम्हाला काही प्यावंसं वाटत नाही, मग आम्हाला डोक्यामध्ये जिरीटो घालावासा वाटतो, कमरेला तलवार मॅन करायचं वाटते, घोड्यावरती बसून शत्रूचे मुंडके तलवारीने सपा सप कलम करावेसे वाटतात आणि अशाच कुठी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. आजकालच्या महिलांना असे डोळ्याच होईनात, कोणाला मातीच खावा वाटते, कोणाला राखच खावा वाटते, कसे शिवाजी महाराज जन्माला येतील. अरे साधी कीर्ती नव्हती माझ्या महाराजांची, महाराजांची कीर्ती बेफामा. सर्वांनी धाड आपल्या गेलं